नमस्कार. आज आपण या COVID-19च्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत आहेत की मुलांशी कसं कम्युनिकेट करायचं, किंवा वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस चालू असतात तर त्या कोर्सेसमध्ये कशी लेक्चर्स घ्यायची ऑनलाईन. तर त्याच्यासाठी हे OBS एक सॉफ्टवेअर आहे जे खूपच उपयोगी दिसतं आहे आपल्याला. तर मला काही फारसं कळत नाही याच्यातलं, पण जे काही मला माहिती आहे त्या पद्धतीने आपल्याला रेकॉर्ड करता येऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या लॅपटॉपला पहिल्यांदा हे जे दिसतं इथं OBS स्टुडिओ म्हणून, अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यावर त्याला ओपन करायचं. ओपन केल्यावर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल तिथं जर या ठिकाणी गेला तर इथं सोर्सेस म्हणून लिहिलेलं आहे आणि इथं सीन्स म्हणून लिहिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सोर्सेसमध्ये या तीन गोष्टी ॲड करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये इथं जर तुम्ही प्लसचा सिम्बॉल दाबला तर इथं दिसेल व्हिडिओ कॅप्चर डिव्हाइस म्हणून. तर ते ऑन केलं की आपल्या लॅपटॉपवरचा जो कॅमेरा आहे त्याच्यावरनं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं तर, आणि इथं असं जे माझा चेहरा दिसतो इथं तुम्हाला, तर तसं दिसेल. नंतर दुसरं तुम्ही पहा की ऑडिओ इनपुट कॅप्चर म्हणून आहे, ते घ्यायचं. इथं प्लसमधूनच ते पण येतं, इथं दिसेल तुम्हाला ऑडिओ इनपुट कॅप्चर असे नावाचं. तर ते एक घ्यायचं, सिलेक्ट करायचं त्याला. आणि नंतर डिस्प्ले कॅप्चर म्हणून एक आहे, ते पण इथंच प्लसमध्ये जायचं. आणि तुम्हाला दिसेल इथं की डिस्प्ले कॅप्चर, हां इथं आहे बघा ते. तर याच्यावर क्लिक करायचं आणि मग जो आपल्या कम्प्युटरचा डिस्प्ले आहे तो तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. तो डिस्प्ले कॅप्चर सिलेक्ट केल्यावर अशा पद्धतीने एक लाल येतं, ते तुम्हाला हवं तेवढी स्क्रीन तुम्ही डिस्प्लेची घेऊ शकता. तुम्ही अशी घेऊ शकता किंवा पूर्ण घेऊ शकता. आता प्रश्न येतो की हा व्हिडिओ इथं माझ्या चेहऱ्याचा कसा आला आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, व्हिडिओ कॅप्चर डिव्हाइसमध्ये राईट क्लिक केली मी आणि इथं फिल्टर्स आहेत, त्या फिल्टर्सवर क्लिक केलं. त्याच्यानंतर काय करायचं की मी आपण जिथं बसलो आहोत त्याच्या बॅक साईडला ग्रीन कलरचं कवर लावायचं आहे. आता मी थोडीशी विंडो छोटी केली, ग्रीन असल्याशिवाय असं दिसत नाही. आणि इथं मागच्या इथं एक खाली प्लसचा सिम्बॉल आहे, त्याच्यावर क्लिक करून इथं क्रोमा कीज म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक केल्यावर इथं क्रोमा कीज 2 म्हणून आले, कारण पहिलं मी ऑलरेडी केलेलं आहे. इथं ओके करायचं. ओके केल्यावर असे प्रकारचं दिसतं, इथं की कलर टाईप ग्रीन दिसतंय, आपण ग्रीन मागे लावणार आहोत. नंतर सिमिलॅरिटीजमध्ये हे आहे बघा, मी कमी करतो, कमी केलं की आणि वाढवलं की मी गायब होईल तिथून, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला करता येईल. नंतर स्मूथनेस किती पाहिजे तसा करता येतो, कमी जास्त तुम्हाला. नंतर हा कलर आहे, तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पण तुम्हाला करता येईल तुम्हाला स्वतःला, किंवा कलर देता येतील. नंतर ही ओपेसिटी जी आहे ते फुल ठेवायचे, नसेल तर ते वॉटरमार्कसारखं आपण दिसतो त्या स्क्रीनवर, तसं पण करता येते. एखाद्याला नुसतं असं पुसटशी आपली इमेज ठेवायची असेल, अशी बोलतानाची व्हिडिओ तशी पण ठेवता येते. पण आम्ही इथं पूर्ण ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्ण ठळक दिसतोय. आणि काय होतं, मागची स्क्रीन पूर्ण दिसते आणि फक्त आपलं जे बॉडी आहे तेवढीच त्याच्यामध्ये दिसणार. नंतर कॉन्ट्रास्ट तुम्हाला पाहिजे तसं करून घ्या. मी इथं थोडंसं कॉन्ट्रास्ट वाढवलं बघा, असं ब्राईटनेस वाढवता येतो, कमी करता येतो तुम्हाला जेवढा हवे तेव्हा. आणि मग नंतर काय करायचं आहे, याला क्लोज करायचं आहे. अशा पद्धतीने मागची स्क्रीन दिसते, फक्त आपला चेहरा तेवढा त्याच्यामध्ये स्क्रीनवर दिसतो. नंतर काय करायचं, इथं स्टार्ट रेकॉर्डिंग. आणि हां, दुसरं एक महत्त्वाचं राहिलं की तुम्हाला जे काय आता सिलेक्ट करायचं आहे ते याला मिनिमाइज करा. मिनिमाइज केल्यानंतर तुम्ही इथं मला काय जे तुम्हाला दाखवायचे ते मी इथं सिलेक्ट करणार. त्याच्यासाठी मी काय करतो, इथं माझ्या एका फोल्डरमध्ये एक प्रेझेंटेशन आहे ते मी ऑन करा. आता ही जी स्क्रीन आहे ती इथं दिसेल तुम्हाला, पण अजून मी स्टार्ट केलेलं नाही. हां आता बघा, ही इथं असेल माझी पाणी म्हणून एक PPT आहे, ती मी इथं ओपन केली. आता ती ओपन केल्यावर काय करायचे, अगदी सोपा आहे, ओपन करून ठेवा, मिनिमाइज करा आणि OBS मध्ये या. OBS मध्ये इथं आत्ता स्टॉप रेकॉर्डिंग असं येतं आहे, कारण मी ऑलरेडी तुमच्याशी बोलतो आहे म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. पण काय करायचं की इथं स्टार्ट रेकॉर्डिंगवर क्लिक करायचं. स्टार्ट केल्यानंतर मी आता स्टॉप नाही करत कारण मी तुमच्यासाठी रेकॉर्डिंग करतो आहे. आणि मग आपण जिथं हे केलं होतं तिथं ऑन करायचं आहे. ठीक आहे, स्टार्ट रेकॉर्डिंग करून आणि इथं स्लाईड शो सुरू करायचा आहे अशा पद्धतीने. मग तुमचा स्लाईड शो सुरू झाला
आणि तुम्ही बोलत राहायचं. आता काय होतं हे करताना की तुम्ही या स्क्रीनवर दिसत नाही, पण तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये मात्र तुमचा चेहरा आधी तुम्ही सिटिंग केलेला आहे इथं कोपऱ्यामध्ये तळत, तर तिथं तो दिसत राहणार. आणि अशा पद्धतीने तुमचं सगळं पीपीटी करून घ्या. ते झाल्यानंतर परत एस्केप दाबा. एस्केप दाबून याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्ही OBSचे परत सॉफ्टवेअर ओपन करा आणि इथं स्टॉप रेकॉर्डिंग करा. स्टॉप रेकॉर्डिंग केलं की तुमचा व्हिडिओ हा सेव्ह झालेला असेल ॲटोमॅटिक. तो कुठं सेव्ह होतो ते पण मी दाखवतो तुम्हाला. हे परत मी मिनिमाइज करतो. मी आत्ता स्टॉप केलेलं नाही कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की ते कुठं सेव्ह होतं. नंतर बघा इथं व्हिडिओज म्हणून आलेला आहे. इथं तुमचा मी आधीचं जो आपला जो रेकॉर्डिंग चालू आहे तो इथं चालू आहे. अजून ती पूर्ण नाही आहे कम्प्लीट फाईल. इथं बघा हे दिसतं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही इथं येऊन तुमचं रेकॉर्डिंग कुठं झालं आहे चेक करू शकता. आणि तुमचा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे तो तुम्ही मुलांबरोबर किंवा ज्यांच्याबरोबर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांच्यासाठी तो व्हिडिओ शेअर करू शकता. हे अगदी सोपं आणि अगदी फ्री अवेलेबल सॉफ्टवेअर आहे. याचा तुम्ही पुरेपूर यात खूप खूप आहेत फंक्शन्स, पण मला स्वतःला फारसं त्यातलं कळत नाही. मी माझ्या गरजेचं आहे तेवढंच फक्त मी शिकून ठेवले. आता मी स्टॉप करतो. धन्यवाद.